विरोधातील व्यासपीठावरील काही नेते मंडळींनी सुद्धा मला अंतस्थ मदत केली. आता मी त्यांचा नामोल्लेख करू शकत नाही. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये कुठला खासदार मीच काय मीच आसन हा त्या ठिकाणी शब्द सुद्धा दिलेला होता. परिवर्तन म्हणण्यापेक्षा डायरेक्ट बदलच झालाय. लोकसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. आपल्या सोबत खासदार साहेब आहेत, आपण त्यांना विचारूया. प्रतिक्रिया विशेष काय नाही, पण या विजयाचं सगळं श्रेय जातो माझ्या महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळी असू किंवा आमच्या खऱ्या अर्थाने ज्यांनी निवडणूक खांद्यावर घेतली ते आमचे शेतकरी बांधव असो, सर्व आमचे तरुण सहकारी असो, या सर्वांना श्रेय जात. आणि छोट्या छोट्या घटक घटकांनी सुद्धा यामध्ये मदत केली, म्हणजे खऱ्या अर्थाने दलित चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी मदत केली, मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या संघटना सुद्धा एकत्रित होऊन त्यांनी सुद्धा या निवडणुकीत मदत केली, म्हणजे अनेकांनी मदत केली. हे सगळ्यांना श्रेय जातो. विशेष करून मला एक विशेष एक हे वाटतं का, विरोधातील व्यासपीठावरील काही नेते मंडळींनी सुद्धा मला अंतस्थ मदत केली. आता मी त्यांचा नामोल्लेख करू शकत नाही, पण तुमच्याद्वारे कमीत कमी त्यांचा सुद्धा आभार मानू. पहिल्यापासून प्रतिष्ठेची बनलेले मध्ये कुठेतरी अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळेल. शेवटपर्यंत कुठला निकाल कोणाच्या बाजूने लागला असं सामना होता, काय वाटत होतं काल शेवटच्या क्षणापर्यंत? नाही, तुम्ही पाहिलं असं, मी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी तुम्ही माझ्या चेहऱ्यावर हास्य पाहिलं असं. मतदानाच्या दिवशी सुद्धा तेच हास्य होत, मतदान संपल्यानंतर सुद्धा तेच होत, आणि काल सुद्धा निकालाच्या दिवशी सुद्धा तेच होत. आणि माझं वाक्य होत, मी फॉर्म भरण्याच्या आधी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं की नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये कुठला खासदार मीच काय मीच आसन हा या ठिकाणी शब्द सुद्धा दिलेला होता. त्यामुळे अशी चिंता बिंत काही वाटत नाही, मी रिलॅक्स होतो. मी काल तर 10 वाजता झोपून उठलो, त्यावेळी 2 फेऱ्या झालेल्या होत्या. 9 तास मला माहित होतो की लोकांनी निवडणूक हातात घेतलेली, एकदा जनतेचे निवडणूक हातात घेतली ना तर मग आपण निश्चित राहायचं असतं. मोठी धनशक्ती लावण्यात आली, मोठमोठे काही नेते जिल्ह्यात आले, मोठं शक्ती प्रदर्शन झालं, मात्र निलेश लंके सर्वसामान्यप्रमाणे वाढले राहिले, तरी देखील लोकांचा कल त्यांच्या बाजूने राहिला. शेवट सर्वसामान्य जनतेने एखादी निवडणूक हातात घेतली, ते परिवर्तन हे अटळ असतं आणि ते परिवर्तन झालेले. त्यामुळं असं काही नाही, राजकीय नेते मंडळी एखाद्या ठिकाणी आले मोठाले भाषण केले असं काही नसतं. शेवट जनतेशी नाळ कोणाची जोडलेली आहे हे महत्वाचं असतं, आणि हे या निवडणुकीत पाहायला मिळालं. एकीकडे पवारांसाठी प्रतिष्ठेची लढाई बनलेली होती, पवार साहेबांनी तुमच्या वतीने विश्वास दाखवून शेवटी तो साध्य ठरला, काय होत नाही? शेवट मी सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत असताना आदरणीय पवार साहेबांचा आदेश हा माझ्यासाठी महत्वाचा आदेश होता, त्यामुळे मी ती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कारण मी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांच्या आदेश म्हणा किंवा त्यांचा आदेशच म्हणता येणार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, त्यासाठी मी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ती सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने सर्वसामान्य लोकांच्या मदतीने ती निवडून सुद्धा आली. सत्ताधाऱ्यांनी आपल्या पाणी किल्ल्यामध्ये जास्त लक्ष घातलं होतं, पाण्यात प्रामुख्याने लक्ष देतो की कडे शेवट येण्यासाठी तिथूनच कुठेतरी सुरू लावून शेवटी निवडणुकीतून 4 झोन मिळालं ना. शेवट पारनेरची जनता ही स्वाभिमानी जनता आहे. पारनेर मतदारसंघामध्ये एक वेगळी वलय, सेनापती बापटांची ही भूमी आहे, हे संत निळोबारायांची भूमी, आदरणीय अण्णा हजारेंची भूमी, ही स्वाभिमानी तालुका आहे. त्यामुळे या तालुक्याने स्वाभिमान तो टिकून ठेवला. सत्ताधाऱ्यांनी अनेक सभा घेतल्या, प्रचार झाला, मोठमोठे आश्वासनं दिली, मात्र कुठेतरी पराभवाला सामोरे जाऊन प्रस्तापित त्यांना ठटका बसला.
सर्वसामान्य लोकांनीच निवडणूक हातात घेतली होती, त्यामुळे निश्चित परिवर्तन झालेलं आहे. शेवटचा प्रश्न, जिल्ह्यात जसं बदल झाला पूर्ण राज्यात देखील कुठेतरी परिवर्तनाची नाद दिसून आली. शरद पवार साहेब पुन्हा एकदा जोरदार पूर्ण राज्य बदल दिसून राज्यात म्हणजे परिवर्तन म्हणण्यापेक्षा डायरेक्ट बदलच झालाय. म्हणजे 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येणं म्हणजे एकदम लोकांनी खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेब असो, उद्धव साहेब ठाकरे असो, काँग्रेसचे नेते आमचे बाळासाहेब थोरात असो, नाना पटोले असो, यांच्यावर जनतेने विश्वास टाकला. हे नेते मंडळी ग्रास रूटवर काम करणारे, जमिनीवर काम करणारे हे नेते मंडळी, लोकांच्या लक्षात आलं यांच्याशिवाय पर्याय पर्याय नाही, म्हणून लोकांनी विश्वास टाकला. जिल्ह्यात एक मुद्दा काढला, कांदा निर्यात बंदी असो किंवा दुधाचा शेतकऱ्यांचा आक्रोश सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होता, त्याचा फटका कुठेतरी या निवडणुकीच्या माध्यमातून पडला. साहजिक शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय या सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये घेतलेला नाही. म्हणजे शेतकऱ्यांना विरोधी सरकार म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. शेतकऱ्यांच्या कुठल्या मालाला बाजार भरणार, दुधाची तर महाभयंकर परिस्थिती. आता मी सुद्धा आचारसंहिता शिथिल झाली, पण ज्यावेळेस आचारसंहिता पूर्ण उठणार आहे त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी राज्यात सगळ्यात मोठं आंदोलन मी कांदा दरवाढ निर्यात बंदी उठली पाहिजे आणि माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे बाजार भाव वाढले पाहिजे यासाठी सगळ्यात मोठं आंदोलन करणार आहे. मी तर बघू आता वेळेनुसार, आता नाही बोलणार, करणार. एक दुष्काळी जिल्हा म्हणून बघितला जातो आपण, आता खासदार म्हणून आपण निवडून आलाय, काय कुठले विजन असणार आहे नवीन, कुठले प्रकारे आता योजना राबवले जाणार आहे, कशा पद्धतीने आता दक्षिणेचा विकास राहील. या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली अतिशय मोठी आणि मतदारसंघातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रश्न आहे. म्हणजे आमच्या श्रीवंद्याचे प्रश्न वेगळे, कर्जत जामखेडचे प्रश्न वेगळे, तुमच्या पाथर्डी शेवगावचे प्रश्न वेगळे, राऊरीचे प्रश्न वेगळे, पारनेरचे प्रश्न वेगळे, किंवा नगर शहरातले वेगळेच प्रश्न. हे सगळे प्रश्न संग्रहित करून आता येणाऱ्या कालखंडामध्ये प्रत्येकाला न्याय कसा मिळवून देता येईल, सर्वसामान्य जनतेचं समाधान कसं होईल यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. नक्कीच, जनतेने निवडणूक हाती घेतल्यानंतर प्रस्थापितांना धक्का बसला असाच निकाल नगर दक्षिणमध्ये पाहायला मिळाला. गिरीश राजकर सोबत मी प्रवीण सुरोसे, लेट्स अप मराठी, अहमदनगर.